महाराष्ट्रातलं महत्वाचं दळणवळणाचं साधन म्हणजेच एसटी बस. 1948 पासून सुरू झालेला एसटीचा प्रवास आजतागायत सुरू आहे. मात्र 75 वर्षांपासून लोकांना खेड्यापाड्यात दुर्गम भागात घेऊन जाणाऱ्या याच लालपरीची आता दुरवस्था होतीये. लालपरीच्या या दुरवस्थेची नेमकी कारणं काय, याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय. लालपरी पहिल्यांदा रस्त्यावर धावली ती 1 जून 1948 रोजी. पुणे ते अहमदनगर या मार्गाने पहिला एसटीचा प्रवास झाला. तेव्हापासून धावू लागलेलं एसटीचं चाक आज तागायत कधीच थांबलं नाही. 2 जिल्ह्यांना, 2 तालुक्यांना, 2 गावांना जोडणारी एसटी ही सगळ्यांची लाडकी झाली. कितीही पाऊस असो किंवा त्या पावसामुळे आलेली पूरस्थिती असो, महामंडळाच्या एसटीचं चाक कधीच थांबलं नाही. एवढंच काय तर कोरोनाच्या संकटातही एसटी धावत होती. पण आता ही लालपरी थकली आहे का? लालपरीचं वय झालंय का? म्हणजे लालपरीची 75 झाली आहे हे मान्य, पण गेल्या काही दिवसात ती एसटीची दुरावस्था ही तिच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे झाली आहे का? हे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. हे असे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे ही दृश्य. बसचं छप्पर उडतंय, तरी त्या अवस्थेत बस चालकाला ती बस चालवावी लागतीये. घटना आहे गडचिरोलीची. गडचिरोलीतील एसटीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात एसटीचं वायपर चालत नसल्याचं दिसतंय. त्यात धोधो पाऊस सुरू आहे, त्यामुळे हाताने वायपर फिरवण्याची वेळ चालकावर आली आहे. एका हातात स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात वायपर अशी कसरत करत बस चालकाला बस चालवावी लागतीये. आता सकाळी 10 पासून आता 3:30 ते 4 वाजले मी नांदेडला आलो. कुठं वाटत पाणी नाही, काहीच नाही, पूर्ण गाडी म्हणतानी गळकी, बसायला सीट नाही बरोबर, कंडक्टर व्यवस्थिशीर बोलत नाहीत, अशी परिस्थिती आहे देगलो डेपोची. गाड्या काय व्यवस्थित नाहीत, आता गाडीची हालत अशी असते. चांगल्या गाड्या तर द्यायला पाहिजे. आता प्रवासी वाढले, हाफ तिकिटाचे महिला असल्यामुळं किंवा ज्येष्ठ नागरिक आहे फिरीवाले, प्रवाशाची वाढ झाली, पण एसट्याची वाढ नाही झाली. एसट्याची वाढ द्यायला पाहिजे ना. प्रवासी वाढले पण एसट्याची वाढ नाही. आता त्याच गाडीवर तेवढे प्रवासी घेऊन जावं लागते. असंच काहीसं चित्र नांदेडमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. वायपर बंद असल्याने हाताने काच पुसत बस चालवण्याची वेळ चालकावर आली आहे. पावसाच्या दिवसात अनेक जण धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी जातात, पण बीडमध्ये परळी अंबाजोगाई बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमध्येच धबधब्याचा अनुभव घेता आलाय. त्याचं झालं असं की परळीहून बस अंबाजोगाईला निघाली, अचानक पावसाने गाठलं, प्रवाशांची खिडक्या लावण्यासाठी धावपळ सुरू झाली. पण काय फायदा, ज्या एसटीत ते बसले होते ती एसटीच बदाबदा गळू लागली. मग काय, प्रवाशांनीही उघडली छत्री आणि पुढच्या प्रवासाला लागली. नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बीडकरांना या एसटीमुळे का होईना धबधब्याचा फील आला हे नक्की. तर हे असं सगळं एसटी महामंडळ तोट्यात असल्याचं अनेकदा ऐकलंय, पण म्हणून एसटीची डागडुजी नाही करायची. प्रवाशांच्या जीवाशी का खेळ केला जातोय? कार चालक किंवा दुचाकी चालक जेव्हा वाहतुकीचे नियम मोडतात तेव्हा आरटीओ त्यांच्यावर त्वरित कारवाई करतं. पण मग अशा नियमबाह्य आणि भंगार झालेल्या एसटीवर का कारवाई होत नाही? का अशा एसटी बस रस्त्याने धावू दिल्या जात आहेत? एक प्रवासी म्हणून एसटी महामंडळाला एवढंच म्हणावं असं वाटतंय की या समस्येकडे उघडा डोळे आणि बघा नीट. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.